खास दीपावली निमित्त सना होम्सच्या मालवणीतील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरी ऑफर प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळीपर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस न कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. सना होम्स, एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची बदली रद्द करावी, अन्यथा रस्त्यावर उतरत आंदोलन करू, असा रोखठोक इशारा मंगेश तळवणेकर यांनी दिलाय. तर देशात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. माझी सन्माननीय पालकमंत्री जिल्ह्याची उदयजी सामंत साहेब यांना कळकळीची विनंती राहील की आत्ता झालेले सन्माननीय सिव्हिल सर्जन चव्हाण साहेब यांच्यावर कुठेतरी अन्याय केल्यासारखं आम्हाला वाटतं आहे. कारण 2 महिन्यातच आणि अक्षरशः त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून ती व्हेंटिलेटरवर असताना अशा परिस्थितीत त्यांची बदली होणे हे कुठेतरी अन्यायकारक असं आम्हाला वाटतं. आणि सर्वसामान्यांना सिव्हिल सर्जन ज्या दिवशी चाकूरकर साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं हे ज्यावेळी हजर झाले तेव्हा ते प्रत्येक दिवशी वॉर्डमध्ये स्वतः जाऊन पाहणी करतात, रुग्ण आटोक्यात आणलेले आहेत. आज रविवार, पालकमंत्र्यांना मी एक विनंती करेन की आज रविवार होता, आजसुद्धा ते संपूर्ण प्रत्येक रुग्णांकडे जाऊन त्यांची विचारपूस सुट्टीच्या दिवशी सुद्धा करत होते. अशा एखाद्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर जर कारवाई झाली तर कुठेतरी आम्हाला ते आमच्या जिल्ह्यासाठी घातक आहे. कारण चांगला अधिकारी इकडे येताना 10 वेळा विचार करेल की आपली मुलं बाळं, इकडेची शाळा म्हणा, इकडेच्या कुठेतरी त्यांची बाकी काही सुविधा सगळ्या तयारी करून ते येतील आणि त्यांना 1-2 महिन्यात जर आपण इकडून जिल्ह्यातून त्यांना पाठवलं तर ते योग्य होणार नाही. एखाद्या खाजगी रुग्णालयात काहीतरी समजा त्यांनी तपासणी वगैरे केली, एखाद्या रुग्णालयात, सर्व रुग्णालयाचं मी म्हणत नाही कारण 90% खाजगी रुग्णालयसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात. कोरोनाच्या कालावधीतही त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. पण एखाद्या खाजगी रुग्णालयात काहीतरी तपासणीसाठी गेले असता एवढा मोठा बाऊ करून अशा चांगल्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तातडीने बदली करावी हे आमचं जिल्ह्याचं कुठेतरी मोठं नुकसान आहे. आणि पुढचा अधिकारी ज्यावेळी या जिल्ह्यात येईल तो 10 वेळा विचार करणार की बा या जिल्ह्यात आपण कसं काम करायचं. एक झालं. दुसरे म्हणजे सन्माननीय पालकमंत्री दीपक भाई केसरकर असताना डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांची बदली झाली होती, त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला प्रतिसाद देत सन्माननीय पालकमंत्री दीपक केसरकर त्यावेळीचे आमचे त्यांनी सलग 2 दिवस आम्हाला शब्द दिला की राज्यपाल साहेब महोदयांबरोबर आपण सन्माननीय राज्यपाल महोदयांबरोबर आपण चर्चा करून तुम्हाला योग्य न्याय देऊ. त्याप्रमाणे त्यांनी बोलल्याप्रमाणे 3 दिवशी सन्माननीय दुर्भाटकर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांची बदली आम्हाला रद्द करून सावंतवाडीचं ठेवलं. एवढा त्याचा परिणाम झाला की सावंतवाडीत आमच्या त्या रुग्णालयात देवगडपासून, दोडामार्गपासून, वैभववाडीपासून, कणकवलीपासून प्रसूतीसाठी महिला आमच्या महिला भगिनी येतात आणि चांगल्या पद्धतीने त्याला तिथे सेवा दिली जाते. आज आमचं सावंतवाडीचं रुग्णालय हे एक अतिशय नावाजलेलं रुग्णालय आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय चितारी डॉक्टर ज्यावेळी जिल्हा रुग्णालयात त्यांना कोविड सेंटरला इकडून घेण्यात आलं त्यावेळी आमचे मित्र सन्माननीय देव्या सूर्याजी ते आणि आम्ही स्वतः पालकमंत्र्यांना जाऊन उरोसला विनंती केली की बाबा इकडे आमचे जे रुग्ण आहेत, उदाहरणार्थ ते ज्याचे MD आहेत ज्या हृदयविकाराच्या आजार रुग्णांचे ते आमच्याकडे एकच होते, तर तातडीने त्यांना आम्हाला तर त्याने आम्हा पालकमंत्र्यांनी त्यावेळी सुद्धा शब्द दिला की 20-22 दिवसात आम्ही त्यांना सावंतवाडी तालुक्यात पाठवू. त्या पद्धतीने नेत्याने त्याने सावंतवाडी तालुक्यात त्याबद्दल मी त्यांचे आभारच मानेन. परंतु आता सिव्हिल सर्जन चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्या माणसाला कुठेतरी आमच्या जिल्ह्यातून कटू अनुभव घेऊन जाता कामा नये, यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांची मी कळकळीची पुन्हा एकदा माझी मागणी राहील आणि विनंती राहील की त्याने या बाबतीत सन्माननीय श्रीमंत चव्हाण यांना या जिल्ह्यातच ठेवावं. त्यांच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हीसुद्धा गप्प राहणार नाही. त्याने कुठेतरी हलगर्जीपणा केला. रात्री 2 वाजतासुद्धा ते रुग्णालयात हजर असतात कारण आमचं संपर्क असतो रुग्णालयाशी बऱ्याच सिव्हिल हॉस्पिटलशी, तर 2-2 वाजेपर्यंतसुद्धा तो माणूस तिकडे असतो. अशा एखाद्या माणसावर अन्याय करणे हे आम्हाला बरं वाटत नाही आणि अन्यायग्रस्त बदली आहे. जर समजा ही बदली रद्द झाली नाही तर आम्ही तातडीने मग रस्त्यावर उतरून आंदोलन करणार याची पण शासनाने आणि सन्माननीय पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी. माझी केंद्र सरकारला एक कळकळीची विनंती राहील की शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय आता पहिल्यांदा महापूर आला, त्याच्यानंतर कोरोनाचं हे संकट आलं, अशा परिस्थितीत
बळीराजा म्हटला जातो, ज्या शेतकऱ्याने परंपरेनुसार हजारो वर्षापूर्वीपासूनच शेती करून सर्वांना आज जीवदान देण्यास एक जीवदान देण्यासारखं मोठं योगदान दिलेलं आहे शेतकऱ्याने, अशा शेतकरी बांधवांना कडाक्याच्या थंडीत पंजाबवरून 600-700 किलोमीटर दिल्लीला जावं लागतं हे, आणि तेथे जाऊनसुद्धा त्यांच्यावर पाण्याचे फवारे म्हणा किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या म्हणा, ही गोष्ट कुठेतरी दुर्दैवी आहे. सन्माननीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत वर्षाला 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दिलेले आहेत, त्याचं आम्ही अभिनंदन केलं होतं, पुन्हा करू. परंतु आज आपल्या भारत देशात बघा, महाराष्ट्र म्हणा, इतर सर्व केरळ राज्य म्हणा, सगळ्या राज्यातून त्यांना प्रतिसाद शेतकऱ्यांना मिळतो. अशा परिस्थितीत कुठेतरी सन्माननीय मोदी साहेबांनी एक त्यांचा विचार करावा, कृषीमंत्र्यांनी त्यांचा विचार करावा आणि त्यांना योग्य तो खरोखरच योग्य तो त्यांना न्याय द्यावा आणि त्यांची जी मागणी असेल ती त्यांनी पूर्ण करावी अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.